याद ना करता हूँ। अपने अध्यक्ष जयंतराव पाटिल साहब, हमसे विधिमंडल सहकारी कर्मचारी चंद्रकांत संजयराव शिंदे, दीपक सावंके, बलराम काका, उमेश पाटिल, सुरेश शिंदे, बजरे पालके, पवन दादा शिंदे, राजन पाटिल, माझी आपल्याला विनंती आहे की आता भाषण करतो जर करून माझी घोषणा दिली ना याद राखा सांगतो। आपले तालुकाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, आमचे विधिमंडळाध्यक्ष सहकारी कर्मचारी चंद्रकांत संजयराव शिंदे, दीपक सावंके, बलराम काका, उमेश पाटिल, सुरेश शिंदे, बजरे पालके, पवन दादा शिंदे, राजन पाटिल, उत्तमराव गांवकर, नगर सोलापूर जिल्ह्यातले पण आणि मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे देखील बरेच माझे मान्यवर इच्छुक आहेत आपल्यातली भूमिका मांडायला। आमच्या प्रांताध्यक्ष आणि मला आमचे पालकमंत्री दत्ताबाबा भरणे त्यांना भेटायला आलेले सगळेच आमचे हितचिंतक, शिवसेनेचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, आमचे आघाडी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सर्व माझे सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे माझे सहकारी बंधू भगिनी माझ्या मित्रांनो, मित्रांनो खरं तर नियमाचं पालन इथं लागलेले निवडणूक लक्षामध्ये घेता एवढी मोठी गर्दी ही देखील कोरोना सारख्या महामारीला आपण आणखी जवळ करण्याचा प्रयत्न करतो, परंतु निवडणूक पडल्यानंतर गर्दी होती, सभा होतात। आज खरं तर साधारण काँग्रेसचं काय मत आहे, शिवसेनेचं काय मत आहे, आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं काम करतोय, बाळासाहेब थोरात आहे, नाना पटोलेंचा पाठिंबा आहे, जयंतराव आहे, दुर्गा साहेब आहे, बाकीचे सगळे एकनाथराव शिंदे आणि सगळे सहकारी आहेत आणि या पद्धतीनं आमचं काम चाललंय। परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून कोरोनासारख्या महामारीनं डोकं वर काढलं आणि त्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये आपला बराच काळ गेला। शेतकऱ्यांच्या पण अडचणी आहेत, त्यांचेही काही प्रश्न आहेत। आज पण उमेदवारीच्या शिफारसीच्या करता काही काही जण आले, संघटनेमधल्या अडचणी काही माझ्या जय पाटलांच्या आणि आमच्या दत्ताबाबांच्या लक्षात आणून दिल्या। सुरेश फुले हे निरीक्षक आहेत, त्यांनाही सांगितलं, त्या संदर्भामध्ये आम्हाला लक्ष घालावं लागेल, परंतु योग्य वेळी त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल। पवार साहेबांच्या उभा महाराष्ट्र प्रेरित करतोय ही पोटनिवडणूक, दुर्दैवाने भारतमाला बालकेंचं दुःखद निधन झालं, सगळ्यांना हवं हवासं वाटणारं व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये सर्वसामान्यांची कामं, गोरगरिबांची कामं, झोपडपट्टीवासींची कामं, शेतकऱ्यांची कामं ही मार्गी लागली पाहिजे म्हणून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून सातत्याने आवाज उठवण्याचं काम गेले 15 वर्ष भारतमाला बालके त्या ठिकाणी करत होते। आताही तुम्ही त्या विश्वासाने निवडून दिलेलं होतं, कामही चाललेलं होतं, परंतु कधी कधी तब्येत मधून अजून अडचणी निर्माण करायची, त्याही करता आरोग्य चांगलं राहण्याच्या करता आम्ही सगळेजण सल्ला द्यायचो, पवार साहेब स्वतः मार्गदर्शन करायचे, परंतु तलावाच्या जयंतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही तशा प्रकारची घटना घडली आणि दादा आपल्याला सगळ्यांना सोडून गेले। वास्तविक अशा प्रकारचा प्रसंग आपल्यावर येईल असं आपण स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं, परंतु झालं। मी आज सुरुवातीला तुमची मतं आम्ही जाणून घेतली, आता दुपारी मी जयंत पाटील साहेब दिल्लीत मुंबईला जातो, मुंबई दिल्लीचं फ्लाईट पकडून पवार साहेबांनी आम्हाला आज सध्याकाळी 6 वाजता बोलवलेलं, त्याच्यामध्ये काय तुमचा कल आहे ते सगळं सांगण्याचं काम आम्ही करतो। आजपर्यंत या जिल्ह्यातील साहेबांना भरभरून प्रेम दिलं, साहेबांनी पण तुमच्या अडीअडचणीच्या काळामध्ये जे जे काही गोष्टी मागे लावणं गरजेचं होतं त्या त्या लावलेल्या। आज तुमचं म्हणणं जाणून घेत असताना विजेचा प्रश्न तुम्ही मांडलेला, तुम्ही मागं
अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये काही निधी मिळाला नाही अशा प्रकारची तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे इमारतीच्या बद्दलचे प्रश्न सांगितलेले ज्या तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये अडचण येतात आणि ते जयंत पाटील, दत्ता भरणे, अजित पवार या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. ते निवेदन स्वरूपामध्ये तुम्ही आम्हाला दिलेलं त्याची नोंद आम्ही घेतलेली, कारण आता आपल्या इथं आचारसंहिता सुरू झाली आहे. आचारसंहितेचं नियमाचं तंतोतंत पालन करून आपल्याला पुढे जायचं आणि त्याच्यामुळं हे सगळे प्रश्न सुदैवानी आम्ही सरकारमध्ये मंगळवेढा शहरातले पण नगराध्यक्ष बाकीचे सगळे सहकारी भेटले, पंढरपूरमध्ये पण अनेक नगरसेवक आजी माझी सहकारी त्याही ठिकाणचे भेटले, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करून राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावा लागतो, नेत्यांना निर्णय घ्यावा लागतो. त्याच्यामुळं पवार साहेबांना तर हे कुणी सांगण्याची पण गरज नाही, कारण 50 वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सण उतारामध्ये पवार साहेब साक्षीदार. दिल्लीमध्ये देखील आज महाराष्ट्राचा वतीनं आवाज उठवण्याचं काम पवार साहेब या वयामध्ये करतात. वय वर्ष 80 पूर्ण झाले तरी देखील माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांच्या करता मदत झाली पाहिजे. वीज साहेबांची भूमिका 10 वर्ष कृषी मंत्री असताना पण होती, आज पण त्या ठिकाणी आहे. आम्ही कालचा अर्थसंकल्प सादर करत असताना आमच्या पुढे अडचणी होत्या. केंद्राचे 30,000 कोटी रुपये आज पण आलेले नाहीयेत. विजेच्या बद्दल मला शिष्टमंडळाला भेटलं, आम्ही सांगितलं की त्याबद्दल हा निधी आला असता मित्रांनो सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत आणि त्याच्यामुळं काही समस्या आमच्या सगळ्यांच्या समोर आहेत. तरी देखील महिलांच्या करता एक चांगला अर्थसंकल्प आपण केला, त्याला तिथं जावं लावसू नाही सावकाराच्या दारात, म्हणून 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज 0% व्याजाने देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला. पण घेतलेलं कर्ज वेळेत परत करायचंय, वरचं व्याज सरकार तुमचं भरणार आहे. तुम्ही वेळेत मुद्दल नाही भरलं तर मग तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागेल. म्हणजे शेतकरी माझा आत्महत्येपासून बाजूला जावा, त्यांनी व्यवस्थितपणे आपला प्रपंच चालवावा, मुलाबाळांना शिकवावं, त्यांचं कल्याण करावं. गाळ्यांची सेवा करत असताना याही गोष्टीमध्ये आम्ही लक्ष दिलं आणि तो महत्वाचा निर्णय घेतला. मागे कर्जमाफीचा निर्णय घेतला, त्या संदर्भामध्ये ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या दूर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अनेक लोकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. अशोकराव चव्हाण सर्वांची हीच भूमिका आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आता दिवस फार कमी राहिलेले, उद्याच्या 23 तारखेपासून फॉर्म भरायचा आहे. 7 दिवस फॉर्म भरायला आहे, नंतर शांती, नंतर 8 दिवस काहीतरी फॉर्म मागे गेलाय आणि प्रचाराला अवघे 15 दिवस आहे. आम्ही तर प्रचाराला येणारच, काँग्रेसचे नेते पण प्रचाराला येतील, उद्धव ठाकरे साहेबांची पण सभा होईल, बाबासाहेबांच्या 2 सभा होतील, म्हणून मी मगाशी सांगितलं. माझ्या पंढरपूरमध्ये वेगवेगळी कामं चालू आहेत. पंढरपूर त्याच्यामध्ये तुमचं आळंदी, येऊ, भंडारा डोंगर या कामामध्ये आपण जास्तीचं लक्ष घातलेलं आहे. सर बसवेश्वरय्या यांचा आपल्या स्मारकाच्या बद्दल मागे मी मंगळवेढामध्ये आला असताना लोकांनी खूप मागणी केली होती. त्यांचं आणि मंगळवेढा परिसरामध्ये त्यांचं बरंच मागणं, त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यामुळे खूप वर्ष आपल्या सगळ्यांची मागणी होती की भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक झालं पाहिजे. तिथं जागा पण आहे, 65 एकर जागा आहे म्हणून मला सांगण्यात आलं. तिथंही आपण अतिशय चांगलं, आपल्याला अभिमान वाटेल आणि तुमच्या सगळ्यांचं जी मागणी अनेक वर्षाची ती मागणी महाविकास आघाडीच्या सरकारने
खरं हे कल्याण पाठीमागचं कारण म्हणजे भारत नारायणने मला सांगितलं होतं की दादा अर्थसंकल्पाच्या वेळीस बसवेश्वरांचे अतिशय चांगलं स्मारक झालं पाहिजे ते मी माझ्या डोक्यात ठेवलं. आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते भारत त्यांना नव्हते आया तरी त्यांनी सांगितलेला सतत माझ्या डोळ्यासमोर होत आणि त्या पद्धतीनं त्याच बजेटमध्ये आपण त्या गोष्टीचा समावेश केलेला आहे. अतिशय चांगले अशा प्रकारची समाधी आपण त्या ठिकाणी करणार होतो. अनेक प्रश्न अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत परंतु मित्रांनो मी तुम्हाला स्पष्ट सांगतो त्या समस्या सोडवण्याची धमक आणि ताकद ही महाविकास आघाडीमध्ये त्यामध्ये अजिबात उद्या पवार साहेबांनी उमेदवार दिला आणि त्या उमेदवाराच्या बद्दल फॉर्म भरायचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होत असताना पालकमंत्र्यांना कॅबिनेट असेल त्या एका दुसरा दिवस मुंबईला थांबावं लागेल बाकी जास्तीत जास्त त्यांनाही वेळ द्यावा लागेल आम्हालाही वेळ द्यावा लागेल बाकीचे पण सगळे सहकारी येतील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. परंतु कुठला तरी पुन्हा मुद्दा उघडून काढायचा असं चालणार नाही. हे असं केलं म्हणजे तसं झालं अजिबात चालणार नाही. त्याबद्दल मी तुम्हाला माझ्या प्रांताध्यक्षांच्या साक्षीनं सांगतो आम्ही तुम्हाला बाकीच्या पुढच्या सगळ्या कामात येता बघा डीपीसीला जास्तीचा निधी दिला का नाही आमच्या पालकमंत्र्यांना विचार. आता 21 मार्च पर्यंत पण व्यवस्थितपणे निधी देण्याचं काम केलेलं अनेक रस्त्यांची काम हातात घेतलेले संपूर्ण अधिक करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचं सरकार करत आहे. साहेबांचं बारकाईने त्या ठिकाणी लक्ष आहे ही पण बाब आपण नाकारू शकत नाही आणि म्हणून बऱ्याचदा पोटनिवडणुकीमध्ये अनुभव असा आहे की कशाला मतदानाला जायचंय काय आपल्या एका मताने फरक पडणार आहे वातावरण जरा वेगळं राहतं तसं चालणार नाही. प्रत्येकाला आपल्या गावोगावी प्रचाराचं काम करावं लागेल आपल्या आघाडीतल्या घटक पक्षांना बरोबर घ्यावं लागेल. राष्ट्रवादीचा उमेदवार उद्या त्याला जाहीर होणार आहे त्याच्यामुळं काँग्रेस शिवसेना शेतकरी संघटना हे इतर जे पण मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांना पण शेतकरी कामगार पक्ष त्या सगळ्यांना आपल्याला बरोबर ठेवायचं आहे. थोडस आपण राष्ट्रवादीला जी दोन पावलं मागत करतो त्या पद्धतीनं त्यांना मान सन्मान दिला पाहिजे कारण उमेदवार हा राष्ट्रवादीचा आहे आघाडीचा आहे परंतु घड्याळाचं चिन्ह घेऊन उभा राहणार आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी गावामध्ये घ्यावी आणि या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा आज हे कमी होता त्याच्यावर सगळ्यांना फार फार काही जर सगळ्या चर्चा करता आली नाही तरी देखील एका खोलीमध्ये बसून स्वतः प्रांताध्यक्षांनी पालकमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी तुमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे निवेदन घेतलेली आताच दुपारी 12:30 टेक ऑफ आहे त्यावेळेस हे सगळी कागद आम्ही दिल्लीला साहेबांच्या समोर त्या ठिकाणी घेऊ. पवार साहेब हे निश्चितपणे योग्य प्रकारचा निर्णय घेतील त्याबद्दल तुम्ही मनामध्ये शंका ठेवू नका. साहेब हे दैवत आहेत अनेक जण आम्हाला भेटले आम्हाला बाकीचं माहित आहे साहेबांच्या पाठीशी आम्ही पहिल्यापासून घेत समाजवादी काँग्रेस पासून कुरकुरीत सांगत होतो हीच साहेबांची खऱ्या अर्थाने ताकद आहे हे पण आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. मित्रांनो तुम्ही काळजी करू नका. अनेक वेगवेगळ्या प्रश्नाच्या बद्दल मी आता इथं ताबडतोब बोलू शकत नाही आचारसंहितेमुळे मला काही बाबींच्या बद्दल बोलायला मर्यादा आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो काही काही साखर कारखाने अडचणीमध्ये येत असतात तशा पद्धतीनं माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पण काही कारखाने अडचणीत आहेत. काही खासगी कारखाने काढले तर मी विकून पण टाकले काही खासगी कारखाने काढले मध्ये एखादी आत्महत्या पण केली पुढच्या कारणाला असेल अशा पद्धतीच्या घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेल्या. परंतु सहकारी साखर कारखान्याचे अडचणींना बाहेर काढण्याच्या करता जयंत पाटील जरी आता जलसंपदा मंत्री असले तरी देखील त्या झाले पाहिजे त्याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. कधी कधी काही सण उतार येत असतात जरा अडचण आली म्हणून जायचं नसतं. माझ्याही बारामती तालुक्यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीमध्ये आला त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं
अड़चणीना बाहर काटना नहीं काटना तो अजित पवार आमदारकी फॉर्म भरना नहीं। आणि आता तो कारखाना महाराष्ट्र मध्ये पहिल्या पांच मध्ये भाव देतो, पहिल्या पांच मध्ये जाऊन विचार। त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातली माहिती आहे की त्या जयंत पाटीलांचं त्यांचे सगळ्या सरकारी संस्था नंबर एकच्या चाललेले आहे। त्यामुळे तुम्ही त्याबद्दलची काही काळजी करू नका। 35 गावाचा पाणी संघर्ष अनेक वर्ष मंगल विनाकारण केला भारत मातेची, त्याच्याकरता मागे 2009 मध्ये अक्षरशः 5 वर्ष घर सगळे देते आणि ते करण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर सरकार भाजपच आलंय। आता स्वतः प्रांताध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री इथे त्यांनी तुम्हाला स्पष्ट दिलं आहे 35 गाव पाणी संघर्ष पाण्याचा प्रश्न मंगळ विनाचा बरेच वर्ष धान्याची तोटाळं तिथे भरायची, परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे। म्हणून हाही प्रश्न मार्गी लागतो। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार उभे राहतील मला माहिती नाही, पण महाविकास आघाडीचा दिलेला उमेदवारच तुमच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा विकास करू शकणार आहे। कारण सरकार त्यांच्या विचाराचं आहे। सरकार आज शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्र पक्षांचं आहे। ही बाब आपण सगळ्यांनी आया बहिणीला युवक युवतीला शेतकऱ्यांना शेतमजुरांना सर्वांना सांगण्याचं काम केलं पाहिजे। अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची कळकळीची विनंती आहे। आणि इथं बसणाऱ्या बहुसंख्य जनतेच्या मनामध्ये जो उमेदवार आहे तोच उमेदवार पवार। आपण केव्हा सरकार मनामध्ये मला त्याचं काही कारण नाही, परंतु अधिकार हा प्रांताध्यक्षांचा आणि राष्ट्रीय अध्यक्षांचा आहे। त्याबद्दल आपण कोणी कळ काढा, परंतु दिलेला उमेदवार मात्र प्रचंड मताधिकारी जे झाला पाहिजे। यावेळेस मंगळवेढा शहरामध्ये 5,000 मत भारतनाथाला कमी होती। विभागाचे नगराध्यक्ष काही माझ्या नगरचे अजित वगैरे मला भेटले होते, त्यांना सांगितलं असं चालणार नाही। जर आपल्या विचारांची माणसं जास्त असतील तर मतं जास्त मिळाली पाहिजे। आम्ही तर आमच्या विरोधकांची सगळी डिपॉझिट जप्त करतो। बारामतीमध्ये सर्वपणे त्या ठिकाणी तशा पद्धतीनं आमचे युवा भावाचे कार्यकर्ते बरोबर काम करतात। रात्री एक दिवसा जास्त माझ्याकडे चालत त्याच्यामुळे उद्या पण तसं काही गडबड करायची नाही। नंतर असं झालं तसं झालं, मागणी करेपर्यंत ठीक आहे, परंतु एकदा निर्णय आपल्या वरिष्ठांनी दिला की निर्णय तो आपल्याला सगळ्यांना लागू होतो। अशाच पद्धतीने सगळ्यांनी त्या ठिकाणी मागावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची गणतेची कळकळीची विनंती आहे। आणि आज कमी वेळामध्ये सांगून काही जण म्हणाले आम्हाला निरोप नाही, आधी पेपरलाच बातमी दिलेली होती, निरोप वगैरे द्यायला वेळ पण कमी होता। कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, हे काही तुमच्या माझ्या घरचं लग्न नाहीये, हे आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे। आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा विचार करून आज हा जो काही इथं चर्चा घडून आणली किंवा भेटीगाठीचा कार्यक्रम घडून आणला, त्याला एवढ्या प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिल्या त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, सर्वांचे आभार मानतो। जय हिंद जय। पंढरपूर गुरुसाई रोड वरती हिरव्यागार वनराईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात कव्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले हॉटेल दयावान पॅलेस पंढरपूर आणि पंचकोशातील कव्यांच्या सेवेत व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांनी सज्ज परिपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल दयावान पॅलेस। श्रीमान दयामान बाबर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्यांची विश्वसनीय परंपरा, जिथली चव कायम जिभेवर रेंगाळणारी, जिथली मेजवानी कायम लक्षात राहणारी आणि जिथली सेवा आपुलकी जपणारी। आमची खास काही वैशिष्ट्ये, फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, व्हेज आणि नॉन व्हेज, उत्कृष्ट स्वादिष्ट जेवण, पंजाबी डिशेस, साऊथ इंडियन डिशेस, अस्सल महाराष्ट्रीयन डिशेस, ग्राहकांच्या मागणीनुसार चपाती भाकरी आणि तंदुरी रोटी। हजारो ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या हॉटेल दयावान पॅलेसला एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता पंढरपूर टेंभुर्णी रोड गुरसाळे। संपर्क 9922
30 77 28।